रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात बारसगाव येथील शेतकऱ्यांची भात कापणी झोडपणी करण्यास सुरुवात केली आहे. दिवाळीच्या सुट्टीत बच्चे कंपनी देखील आपल्या आई वडिलांना मदत करत शेतात भात कापणी करण्यास उतरले आहेत. गेल्या आठवड्याभरात संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडत होता आणि खूप अतिवृष्टी झाली होती, परंतु सध्या पाऊस उघडल्यामुळे कोकणात शेतकऱ्यांनी भात काढणीला सुरुवात केली आहे. एकीकडे दिवाळीचा सण सुरू आहे तर वर्षभर कष्ट करून पिकवलेला शेतमाल घास तोंडाशी आल्यामुळे शेतकरी भात काढणीला सुरुवात केली आहे. साधारणतः दसऱ्यानंतर कोकणात भात कापणीला सुरुवात होते, पण मागील काही दिवस रायगड जिल्ह्याच्या सर्वच भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस बरसत होता, त्यामुळे येथील पिकांचे नुकसान झाले आहे. रायगड जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात 1,00,000 हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड करण्यात आली आहे. अतिवृष्टी न झाल्याने पुरामुळे होणारे नुकसान टळले, त्याचा परिणाम पीक दमदार असल्याने शेतकरी वर्ग खुशीत आहे. असे असतानाच पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढविली होती, परंतु आता पावसाने विश्रांती घेत असल्याने शेतकरी वर्गाने आपल्या शेतातून भात कापणी करण्यास सुरुवात केली आहे. पावसाचे पाऊस निघण्याची आम्ही 15 दिवसापूर्वी वाट बघत होतो, पण पाऊस काही निघाला. 15 दिवसापूर्वी पावसाची अतिवृष्टी झाली. अतिवृष्टी म्हणजे दिवाळीच्या सणासुदी शेतात आलेलं पीक काढा आम्हाला उशीर झाला. ते आता दिवाळीच्या सुट्टी दिवाळीचा सण असल्यामुळं आम्ही आमची लहान मुलं घेऊन शेतात आलेलं पीक आम्ही हातातोंडाशी आलेला घास आम्ही केलेले कष्ट काढत आहोत, त्यामुळे दिवाळीची सुट्टी आम्हाला काही शेतकऱ्यांना माहीत नाही.